हेलो फ्रेंड्स, तुम्हाला आपले व्हिडिओ आवडता आहेत ना? प्लीज लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला आज आपण नवीन आणखी एक ट्रिक घेऊन आलेलो आहोत। ही पण खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप छान आहे। चला आज आपण 999 किंवा 999 किंवा 9999 किंवा 99999 चा वर्ग कसा करायचा हे आपल्याला आज पाहायचं आहे। ओके, चला आता सर्वात सुरुवातीला आपल्याला 9 चा वर्ग माहिती आहे। 9 चा वर्ग किती आहे? 81। 9 चा वर्ग आहे 81। ओके, पण आपल्याला 99 चा वर्ग ओरली नाही सांगता येत। पटकन एका सेकंदात आपल्याला 99 चा वर्ग नाही सांगता येणार, तर ही ट्रिक इथे यूज होते। तर आता 99 म्हणजे किती? हे 2 डिजिट आहे, म्हणजे आपल्याला इथे सिंगल डिजिट घ्यायचा आहे। 99 मध्ये आपल्याला सिंगल डिजिट, आपण ओनली 9 घेतला। 9 च्या नंतर अगोदरचा अंक कोणता आहे? 8। 9 च्या अगोदरचा अंक आहे 8। आणि जितके वेळेस आपण 9 घेतला तितकेच वेळेस आपल्याला 0 लावायचा आहे। म्हणजे जिथं आपण 9 एकदाच घेतला म्हणून आपण इथे एकदाच 0 लावला आणि त्यानंतर 1 लावायचा। आलं लक्षात? 99। आता 99 चा वर्ग हे 2 डिजिट आहे, मग इथे काय करायचं? 98 म्हणजे इथे सिंगल डिजिट घेतला, त्याच्यानंतर त्याच्या अगोदरचा नंबर 8, त्यानंतर 0 लावला आणि 1 लावला। लक्षात आलं? त्यानंतर आता 999 चा वर्ग करायचा आहे आपल्याला। आता इथे किती डिजिट आहेत? 1, 2 आणि 3, म्हणजेच आपल्याला इथे एक लेस करावा लागेल, म्हणजेच 999 याचा वर्ग, ह्याचा वर्ग करायचा आहे आपल्याला। तर आपल्याला जे 3 डिजिट आहेत तर आपल्याला ओनली 2 डिजिटच इथे घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला 8 लावायचा। आता आपण 9 किती वेळेस घेतलेले आहे? 2 टाइम, म्हणजेच इथे किती वेळेस आपल्याला 0 लावावा लागेल? 2 वेळेस, आणि इथे लास्टला 1। ओके, आता 9999 चा वर्ग आता तुम्हाला इझिली सांगता येईल, हो की नाही? आता हे किती वेळेस आहे? 4 टाइम्स, म्हणजेच आपल्याला 9 किती वेळेस घ्यावे लागतील? 3 टाइम्स। ओके, म्हणजेच 9998 आणि किती वेळेस हे घेतलेले आहेत? 9, तेवढ्या वेळेस आपल्याला 0 लावायचे आणि लास्टला 1। ओके, म्हणजेच 9999 चा वर्ग इतका आला। ओके, त्यानंतर 99999 चा वर्ग आता नेही किती डिजिट आहेत? 1, 2, 3, 4, 5 म्हणजे आपल्याला इथे किती वेळेस घ्यावे लागते? 4 टाइम। 1, 2, 3, 4 आफ्टर दॅट 8। आता 4 टाइम आपण 9 लिहिलेत, म्हणजे तिथे किती टाइम आपल्याला 0 लावावे लागतील? 4 टाइम्स, 4 आणि लास्टला 1। लक्षात आलं? ही झाली ह्या सेम नंबरचा वर्ग। ओके मुलांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।